पूर्ण महाराष्ट्राचे पूर्ण टोटल केडर आहे तेवढं आम्ही काम बंद करणार आहे. नुकसान सरकारचं त्यामध्ये होणार आहे. आमच्या उमेद अभियानावर जो देईल लक्ष तोच आमचा पक्ष. आमचे जे मुख्यमंत्री लाडके भाऊ ते आम्ही लाडकी बहिणी आम्ही आम्हाला जर 1500 जर नाही दिले त्यांनी तर चालेल. पण आमचं जे बचत गटाचं जेवढं नेटवर्क फैललेलं आहे तेवढ्या नेटवर्किंग मध्ये आम्ही जे काम करतो त्या कामाची आम्हाला आश्वासन त्यांनी पूर्णपणे द्यावी. इलेक्शन आलं की सगळ्या सीआरपींना केडरांना पुरा टोटल केडर जेवढे आहेत तालुक्यातील सगळ्यांना तुम्ही कामाला लावतात आणि सगळे कामं केडरांकडनं करून घेतात. एका गावातून जर एका केडरला काम दिलं तर त्याच्यातून केवढ्या महिला येतात त्याच्यामध्ये इलेक्शनला. सगळे टोटल आम्हाला एक एक ग्रुपचे फोटो काढायला सांगतात, फोटो काढून टाकायला सांगतात. पण इलेक्शनच्या बाबतीत सगळे गोड बोलतात. पण आज आम्हाला आमचा विभाग पाहिजे, आम्हाला आमची मागणी पूर्ण पाहिजे, पण तुम्ही मागणी पूर्ण करायला तयार नाही. आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा जसा ग्रामविकास प्रणालीमध्ये शासकीय स्वतंत्र विभाग आहे तसा आमचा बचत गटाचा पण स्वतंत्र आणि नियमित विभाग व्हावा. आणि तसेच आमचे जे गट प्रवर्तक भगिनी आम्ही सर्व त्यांचे पगार वाढीचं असं नियोजन आम्ही भावना दिलेलं आहे. आणि तसंच प्रत्येक गाव पातळीवर ग्रामसंघाच्या ऑफिससाठी मागणी आम्ही केलेली आहे. भावना आणि सेविकांना शासकीय मान मिळतो, गावामध्ये मान सन्मान तसा प्रत्येक महिलेला मिळावा, आमच्या बचत गटाच्या प्रत्येक कॅरला मिळावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे, अशी मागणी केली आहे. शिंदे साहेबांनी जी घोषणा केली की उमेद अभियानाच्या महिला काम करत आहेत त्यांना 6000 रुपये मानधन आम्ही देणार आहे. पण ती मानधन आम्हाला मिळालेलं नाही, आम्हाला फक्त 3000 रुपये त्याप्रमाणे आम्हाला मानधन मिळालेलं आहे. आणि आमच्या उमेद अभियानावर जो देईल लक्ष तोच आमचा पक्ष. 2018 पासून सीआरपी म्हणून कार्यरत आहे. माझं एकच म्हणणं आहे की आम्ही जे आश्वासन म्हणजे निवेदन देतोय सीएमला म्हणा किंवा गिरीश बाबूंना म्हणा किंवा आमदारांना आम्ही जे निवेदन देतोय आम्हाला फक्त आश्वासन आजपर्यंत दिलेले जात आहे. आमची जे मागणी आहे ते मागण्या आजपर्यंत पूर्ण केलेल्या नाही. त्या मागण्या आम्ही आज परत आम्ही परत उद्या 2 दिवसामध्ये गिरीश बाबूंना पण निवेदन देणार आहोत. आम्ही आशा करतो की आमचे जे मुख्यमंत्री लाडके भाऊ ते आम्ही लाडकी बहिणी आम्ही आम्हाला जर 1500 जर नाही दिले त्यांनी तर चालेल. पण आमचं जे बचत गटाचं जेवढं नेटवर्क फैललेलं आहे तेवढ्या नेटवर्किंग मध्ये आम्ही जे काम करतो त्या कामाची आम्हाला आश्वासन त्यांनी पूर्णपणे द्यावी हीच आम्ही त्यांच्याकडून आशा करतो. अन्यथा हा आम्ही जे आमचं काम बंद संप झालेला आहे तो काम बंद संप आम्ही असाच ठेवणार आहोत. आणि जे गाव पातळीवरती जे काम होत आहे बँकेचे व्यवहार होत आहे किंवा ऑनलाईन काम होत आहे ते आम्ही 2 महिने असो 4 महिने असो किंवा वर्षभर असो पूर्ण जिल्ह्याचे पूर्ण महाराष्ट्राचे पूर्ण टोटल केडर आहे तेवढं आम्ही काम बंद करणार आहे. नुकसान सरकारचं त्यामध्ये होणार आहे. आम्ही उमेद अभियानाअंतर्गत हे सर्व केडर काम करत आहोत. आमची सगळ्यांची एकच मागणी आहे की उमेद अभियान म्हणजे याच्यामध्ये ज्या सगळ्या महिला आहेत एका गावात समजा उदाहरणार्थ जर कधी 50 गटं असतील तर त्याच्या त्या 50 गटांमधल्या 500 महिला त्या गटामध्ये लागू आहेत. त्या 500 महिलांना जे काही त्यांना डेली रोजच्या रोजगारामध्ये नाहीतर जे घरगुती कामासाठी छोटे मोठे लघु उद्योगासाठी जे काही कर्ज लागतं जे काही कामं होतात शासनाकडनं त्यांच्या सर्वांची कामं होतात. पण आम्ही जे केडर आहेत आम्हाला आमचा विभाग मिळत नाही, आम्हाला आमचा दर्जा मिळत नाही. जसे आशा वर्कर
अंगणवाडी त्यांचा जसा विभाग आहे स्वतंत्र, जसं स्वतंत्र ऑफिस आहे तसं उमेद अभियानाचं आमचं स्वतंत्र ऑफिस हवं, आमची ही मागणी आहे. आणि प्रत्येक गाव पातळीवर ग्रामसंघाचं ऑफिस मिळावं, कारण की ज्या टोटल सगळ्या महिला असतात त्यांना बसायला प्रॉब्लेम होतो. त्यांच्या ज्या मागण्या असतात त्या मागण्या त्या सगळ्या टोटल सगळ्या एकत्र बसून आम्हाला सांगू शकत नाही, म्हणून ग्रामसंघाचं ऑफिस मिळावं. जसे मानधनाच्या बाबतीत पण इलेक्शन आलं की सगळ्या सीआरपींना केडरांना पुऱ्या टोटल केडर जेवढे आहेत तालुक्यातील सगळ्यांना तुम्ही कामाला लावतात आणि सगळे कामं केडरांकडनं करून घेतात. एका गावातून जर एका केडरला काम दिलं तर त्याच्यातून केवढ्या महिला येतात त्याच्यामध्ये इलेक्शनला. सगळ्या टोटल आम्हाला एक एक ग्रुपचे फोटो काढायला सांगतात, फोटो काढून टाकायला सांगतात, पण इलेक्शनच्या बाबतीत सगळे गोड बोलतात. पण आज आम्हाला आमचा विभाग पाहिजेले, आम्हाला आमची मागणी पूर्ण पाहिजेले, पण तुम्ही मागणी पूर्ण करायला तयार नाही. आणि जे काही मानधन आहेत त्या मानधनात पण आमची वाढ झाली पाहिजे. पाहायला कधी गेलं तर दुसऱ्यापेक्षा आमची कामं अति जास्त आहेत. आमचे ऑनलाईन पण काम आहेत, आम्हाला मोबाईलचा रिचार्ज पण मिळत नाही. परत तसे जे टोटल सगळे कामं राहतात आज एवढ्या महिला सांभाळणं म्हणजे सोपे नाहीये. संजीव भाऊंनी काय आश्वासन दिलं मग तुम्हाला? आम्ही जेव्हा आज इथे आलो कार्यालयात संजीवभाऊ सावकारांकडे, संजीवभाऊ सावकारे बोलले आम्हाला ठीक आहे आम्ही तुमच्या मागण्या मान्य करायला सांगू त्यांना. ते चाललेच आहे उद्या मुंबईला, तिथं ते आमचे लेटर गिरीशभाऊ सॉरी एकनाथ शिंदे त्यांना देणार आहेत, भाऊ साहेबांना त्यांना देणार आहेत ते लेटर. आणि ते बोलले की बरोबर आहे तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, महिला सक्षम हा विषय जो आहे तो जर कधी केडरकडनंच पूर्ण होतोय तर केडरच्याच जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर महिला पुढे सक्षम होतील कशा काय? म्हणजे एकंदरीत तुमचं आशेचा किरण संजय भाऊकडे आहे. आणि जगदंबे तू साऱ्या जगाची आई, पापतारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी, आदिशक्ती अधिकारी साऱ्या दैत्यांचा बधकारी, धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली. अगरंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई, पापतारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी, आदिशक्ती अधिकारी साऱ्या दैत्यांचा बधकारी, धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.